नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पॉलीगॉन कसा ड्रॉ करतो ॲटोमॅट सॉफ्टवेअरमध्ये आणि ही पॉलीगॉन कमांड आहे कुठं, ह्या ड्रॉ टूलवरमध्ये आहे. ड्रॉ टूलवरमध्ये पॉलीगॉन इथं आहे. तर पॉलीगॉन मेनली पॉलीगॉनला आपल्याला नंबर ऑफ साईड मेन्शन करावे लागतील. म्हणजे नंबर ऑफ साईड 5 असतील तर तो पेंटॅगॉन आहे, नंबर ऑफ साईड 6 असतील तर तो हेक्झागॉन आहे, बरोबर. मी आता पॉलीगॉन वरती इथे क्लिक केलं. आता पॉलिगॉन कमांड वरती क्लिक केल्यानंतर सगळ्यात पहिले इनपुट द्यावं लागतं आपल्याला नंबर ऑफ साइड्स. नंबर ऑफ साइड्स किती पाहिजेत? सपोज मला पेंटागॉन क्रिएट करायचं असेल तर 5 फूट करावं लागेल, हेक्झागॉन करायचं असेल तर 6 करावं लागेल. सपोज मी 6 फूट केलं, हेक्झागॉन मला क्रिएट करायचं आहे, त्याच्यानंतर मी इंटर केलं. इंटर केल्यानंतर ते काय विचारतं, स्पेसिफाय सेंटर ऑफ पॉलिगॉन. तुम्हाला त्याचे कोऑर्डिनेट्स सांगावे लागतील. तो सेंटर पॉईंट जिथं आहे पॉलिगॉनचा सेंटर, त्याचे कोऑर्डिनेट्स आपल्याला सांगावे लागतील किंवा त्याचा सेंटर आपल्याला स्पेसिफाय करावा लागेल. सपोज तो सेंटर मी इथं कुठेतरी दिला. त्याच्यानंतर आपल्याला दोन ऑप्शन दिसतात समोर स्क्रीनवरती, इन्स्क्राइब्ड इन सर्कल आणि सर्कमस्क्राइब्ड अबाउट सर्कल. हे दोन ऑप्शन आहेत. हे दोन ऑप्शन म्हणजे नेमकं काय हे आपण पुढं कन्सेप्च्युअली बघू. आत्ता जे लिहिलं, सपोज मी बाय डिफॉल्ट बघ किंवा बाय रँडमली मी इन्स्क्राइब्ड इन सर्कल ऑप्शन सिलेक्ट केला आणि मी तो सेंटर दिला आणि इथं रेडियस सपोज मी 1000 घेतली, इंटर. तर इथं 1 2 3 4 5 6 सिक्स साईड असणारा हा हेक्झागॉन इथं क्रिएट झाला. आता ते इन्स्क्राइब्ड इन सर्कल आणि सर्कमस्क्राइब्ड अबाउट सर्कल म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी आपण एक इथं सर्कल ड्रॉ करू. सपोज हा सर्कलचा सेंटर आहे आणि अबाउट 1300 ही त्याची रेडियस आहे. आपण हा सर्कल क्रिएट करून घेतला. आता पुन्हा मी पॉलिगॉन कमांडवरती क्लिक केलं. पॉलिगॉन कमांडवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला नंबर ऑफ साईड, सपोज यावेळी मला पेंटॅगॉन क्रिएट करायचा आहे, नंबर ऑफ पेंटॅगॉन जो आहे त्याच्या साईड्स आहेत 5 5. आता स्पेसिफाय सेंटर ऑफ द पॉलिगॉन, स्पेसिफाय सेंटर ऑफ द पॉलिगॉन. ह्या केसमध्ये मला हा जो सर्कल आहे त्या सर्कलचा सेंटर, हाच त्या पॉलिगॉनचा सेंटर आहे, तो मला तो मेन्शन करावा लागेल किंवा तो मला इथं पुट करावा लागेल. तर तो पुट करण्यासाठी इथं येऊन सगळ्यात पहिला मला हा जो ऑब्जेक्ट स्नॅप आहे OSnap किंवा F3 बटन प्रेस करून सुद्धा तुम्ही त्याला ऍक्टिव्हेट करू शकता किंवा इथं क्लिक करू शकता. हा मला पहिला इथं क्लिक करावा लागेल, त्याला ऍक्टिव्हेट करावा लागेल. आणि ऍक्टिव्हेट केल्यानंतर मी ह्या सर्कलवरती ज्यावेळी कर्सर घेऊन येईल त्यावेळी मला इथं तो सेंटर ह्या सर्कलचा व्हिजिबल होईल. तो सेंटर मी आता सिलेक्ट केला आणि त्याच्यानंतर आता मी ऑप्शन सिलेक्ट करतो इन्स्क्राइब्ड इन सर्कल. म्हणजे या केसमध्ये आता जो पॉलिगॉन क्रिएट होईल तो पॉलिगॉन हा या सर्कलच्या आत असेल. इन्स्क्राइब्ड म्हणजे आत आणि सर्कमस्क्राइब्ड अबाउट द सर्कल म्हणजे ह्या सर्कलच्या बाहेर असेल. पहिल्यांदा ऑप्शन घेऊ आपण इन्स्क्राइब्ड इन सर्कल. इन्स्क्राइब्ड इन सर्कल घेतला, आता मला काय पुट करावं लागेल, त्याची रेडियस, जी सर्कलची रेडियस मी पुट केली होती तीच मला इथं काय करावं लागेल, सर्कलची रेडियस पुट करावी आहे. सर्कलची रेडियस किती घेतली होती आपण, 1300 घेतली होती. सो मी इथं 1300 पुट केलं, 1300 पुट करून मी इंटर केलं. तर इथं हा काय झाला, पेंटॅगॉन क्रिएट झाला. आणि हा पेंटॅगॉन इथं किती आहे, 5 साईड्स आहेत त्याला आणि हा पेंटॅगॉन हा या सर्कलच्या आत आहे, इन्स्क्राइब्ड इन सर्कल आहे. तर तेच सर्कमस्क्राइब्ड अबाउट द सर्कल म्हणजे काय हे समजून घ्यायचं असेल तर परत तेच करू आपण. पुन्हा एक सर्कल काढला, आपण सर्कल काढलं, सपोज त्या सर्कलचा, सॉरी हा सर्कल मी थोडा डिलीट करतो, सेम सर्कल आहे, सर्कलचा सर्कलची रेडियस आपण 1300 घेतली, सेम घेतली. आणि सेम घेतल्यानंतर आत्ता केस, या केसमध्ये आपण सर्कमस्क्राइब्ड अबाउट द सर्कल हा ऑप्शन काय हे बघू. ऑप्शन पॉलिगॉन घेतला आपण, पॉलिगॉन कमांड सिलेक्ट केली, सपोज नंबर ऑफ साईड 5च मी घेतोय, आता पेंटॅगॉन क्रिएट करायचा आहे आणि पेंटॅगॉन क्रिएट केल्यानंतर आपल्याला त्या सर्कलचं सेंटर लोकेट करायचं आहे. मी जस्ट कर्सर या सर्कलवरती घेऊन आल्यानंतर इथं मला हा सेंटर दिसेल, इथं आलो, सेंटरवरती क्लिक केलं. आता सर्कमस्क्राइब्ड अबाउट द सर्कल मी हा ऑप्शन सिलेक्ट केला. आता पुन्हा मला रेडियस इनपुट करायची आहे. रेडियस सर्कलची किती इनपुट केली होती आपण, 1300 इनपुट केली होती. 1300 दिल्यानंतर एंटर केलं. आता जर तुम्ही पाहिलं तर हा पेंटॅगॉन जो क्रिएट झाला हा या सर्कलच्या बाहेर आहे,
इथं असणारा हा जो पेंटागॉन आहे हा पेंटागॉन 1300 mm रेडियसचा जो सर्कल आपण ड्रॉ केला होता त्याच्या आत आहे. तर इथं जो आहे हा इन्स्क्राइब्ड सर्कल आहे, इथं जो आहे तो मात्र सर्कमस्क्राइब्ड अबाउट द सर्कल आहे. तर हा दोन ह्या पेंटागॉन मधला किंवा ह्या दोन पॉलिगॉन मधला फरक आहे. थँक्यू.